हेलो फ्रेंड्स, पीवीआर रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे मखाना भेळ। ही भेळ एकदम चटपटीत क्रंची अशी लागते, तर एक वेळा नक्की ट्राय करा व व्हिडिओ पूर्ण बघा। तर यासाठी साहित्य लागणार आहे भाजून घेतलेला मखाना, कांदा एक मीडियम चिरलेला, कोथिंबीर एक मीडियम चिरलेला, टोमॅटो, डाळिंबाचे दाणे, तळून घेतलेले शेंगदाणे, चाट मसाला, मीठ, तिखट, हळद, खजूर आणि चिंचेची चटणी। पहिले आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे, त्यामध्ये सगळे मसाले टाकून घ्यायचे आहे। 10 सेकंद मसाले परतून घ्यायचे। 10 सेकंद मसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेला मखाना टाकायचा आहे। तो 2 मिनिटे आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे व नंतर गॅस ऑफ करून घ्यायचा। कढई थंड झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे, कांदा, टोमॅटो, डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर, खजूर आणि चिंचेची चटणी व लगेच आपल्याला मखाना भेळ सर्व्ह करायचे आहे, नाहीतर मग मखाने सॉगी होऊन जातील। तर एक वेळा ही रेसिपी नक्की ट्राय करा व कमेंट करा, लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा।